आवा बाहेर शर्मिष्ठा भेटली, तिने काहीतरी लेटर दिलं. सर, मी बोलले दिशाशी, हिरामण अब्दलच्या मर्डरची क्लिप नाही आहे त्या लॅपटॉप मध्ये. असती तर तिने दिली असती. काय करून ती क्लिप मिळायला पाहिजे होती, नाहीतर तो सत्यजित बाहेर आला तर आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. त्यात आता हे माने आलेत, त्याच्या सपोर्टमुळे ना त्या सत्यजितला बोलतं करता येत ना त्याला हात लावता येत. आणि त्यात अरे चालू दे, विषय चालू दे. सिनियर आहे म्हणून आल्या आल्या स्मशान शांतता पसरेल इतका मान देण्याची गरज नाहीये. तर तसं काही नाही, जस्ट एक जनरल गप्पा होते. या ना, बस शिर्के चेअर दे. थँक्यू, थँक्यू शिर्के. काय झालं सत्यजित भालेकरांशी बोलणं? शर्मिष्ठा वर्धेंच्या अगेन्स्ट स्टेटमेंट देतील की नाही? काय कदाचित देतील ते. माझं बोलणं तर झालंय तसं, हे समजावलंय मी त्याला. पण त्यांची एक अट आहे भार्गव. त्यांचं म्हणणं असं आहे की पोलीस कोठडी संपल्यानंतर ते बोलतील. भार्गव, पोलीस कोठडी वाढली तर प्रॉब्लेम. मला एक समजत नाही भार्गव, तुला ती मानसी सरनाईक केस बंद करायची आहे ना? अरे मग त्या केसचा तो मुख्य आरोपी काय नाव? विश्वजित भालेकर परत आलाय ना, मग त्याला अरेस्ट का नाही करत आहेस? का त्यांची कोणी बोली लावली का? नाही रे भार्गव, अरे इन जनरल विचारतोय, कारण इतकी वर्ष तेच नाव आहे ना रेकॉर्डवर. नाही पण खऱ्या आरोपी शर्मिष्ठा वर्दे आहेत ना सर, हे तू आणि मी नाही ठरवायचं, कोर्ट ठरवणार. कसं आहे भार्गव, रूल प्रमाणे 20 वर्ष फरार असलेल्या आरोपीला अटक करणे हे आपलं कर्तव्य आहे, त्यात हायगाय करून चालणार नाही. आणि आय थिंक सध्या तुला ते ममता म्हणजे विश्वजित भालेकरला उचलणं हे महत्वाचं. सगळं प्रकरण तुझ्या अंगाशी येईल. ओके सर, तुम्ही जसं म्हणाल तसं करेन. गुड गुड गुड, हुशार आहेस, हुशार आहेस. तर काही पैसे वैसे लागले तसा. नाही सर, म्हणजे अजूनपर्यंत तरी तशी वेळ आलेली नाही आणि येणारही नाही. हे पण तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुम्ही घेऊ शकता, म्हणजे माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे त्यावर. असो, आता जरा घामाचं बोलूया. शिर्के तुझं खास आहे ना? आय शिर्के, खूप ऐकून आहे तुमच्याबद्दल. भार्गवच्या तालमीत तयार झालेल्या म्हणजे बेस्ट ऑफ बेस्टच असणार. काय भार्गव, म्हणजे मी चाललोय बाहेर तर यांना घेऊन जातो, तुझी परमिशन असेल तर. येस येस शुअर, तुम्ही सिनियर आहात, ऑर्डर करा. शिर्के बघा जरा. हो सर. शिर्के चला, आज आमचे सारथी वा. गप्पा चालू लावते. आलो पर्टिक्युलरली शिर्केस का? मेरा मला पण ते खटकलंय. नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन शिजतोय, तो काय आहे ते शोधून काढायला पाहिजे. काय झालं आबा? त्यांनी तुझ्या MD होड्यावर ऑब्जेक्शन घेतलं रे.
मग आता होत्या हे पत्र तुझ्या हातात कोणी दिलं? शर्मिष्ठा वरदे. शर्मिष्ठा मला चालाक बाई आहे. स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाईल ती बाई. हे बघ, सत्यची खरी सही पण ही खोटी सही कोणीतरी केलेली आहे. मग आता आता काय? शर्मिष्ठा कधी फेटली हे तुकडे आहेत ना त्या तोंडावर फेकून मार. अरे सांग, तुझे दिवस संपले आता. कोर्टात भेटूया. चला, त्या कामात फार वेळ गेलाय. आपण शुभ कार्य करून घेऊया. चला या या. साहेब, सत्यजित साहेबांना एक निरोप द्या. मी त्यांच्या बेडरूम मधून चेकबुक घेऊन निघालोय. आणि हो, त्यांना म्हणावं ममताजी इथंच आहेत बंगल्यावर. जे काय करायचं ना ते लवकर करा म्हणा. ठीक आहे. मला वाटतं नक्कीच काहीतरी प्लॅन शिजतोय, नाहीतर उगाच त्या शिरकेचा पुळका येणं, त्याचं कौतुक करून त्याला घेऊन जाणं मला थोडं हॉड वाटतंय. हे तेव्हाच झालं होतं जेव्हा सीपी सरांनी माने सरांना इथं विदाऊट इंटिमेशन पाठवलं. ऍज युजुअल बेस मध्येच प्रॉब्लेम. करेक्ट. तर फक्त सत्यजित भालेकरांच्या प्रोटेक्शन साठी आलेला नाहीये तो माणूस. नाही, गोष्ट कळली नाही की अचानक ममता मानव यांना अरेस्ट करा असं का म्हणाला तू? सर, मी काय म्हणते, ममता मानव यांना टेम्पररी अरेस्ट करूया ना, नंतर सोडून देऊ त्यांना. नाही नाही, तसं करून चालणार काय? त्या आज जातील पण बाहेर येणं कठीण होईल. एक मिनिट, मगाशी त्या मानेला सीपी ऑफिस मधून फोन आला. तो मला म्हणाला कहाणी में क्विज काय, त्यानंतर तो शिर्केला घेऊन बाहेर गेला. मला असं वाटतं तो ममताजींना अरेस्ट करायला गेला नसेल. सर, पण मानसी सर नाही, केस तुमच्या अंडर. कोणाला अरेस्ट करायचंय कोणाला नाही हे सगळं तुम्ही ठरवा. काही होऊ शकतं मीरा, सगळी सूत्र वरून सीपी ऑफिस मधून हल्लेली आहेत. हा, ममताजींना सावध करायला हवा. नाही नको, दिशा दिशाला करतो. सच में कुछ नाही मिला लॅपटॉप में. मावशी अगं, मी सगळं चेक केलं, मला कुठे काहीच सापडलेलं नाहीये. एक बार और ध्यान से चेक कर. अगर सत्यजित के बारे में क्लिप मिल गई ना दिशा,
तो वो हमेशा जेल में रहेगा और इससे तू और ममता दोनों सेफ रहेंगी। ठीक है, बकते हेलो ममता जी कुठे आहे? आई भालेकरांकडे गेली आहे। भालेकर इंडस्ट्रीची एमडी होणार आहे ना आज ती। तू नाही गेली सर? मी कशी जाणार, मी भालेकर नाही आहे ना। सर एक प्रश्न विचारू तुम्हाला, तुम्ही माझ्यापासून हे लपवून का ठेवलं की माझी आईच विश्वजीत भालेकर येते? सॉरी दिशा, हे बघ तुला सांगूनही काय फायदा नव्हता आणि जरी तुला कळलं असतं तरी त्याचा तुला त्रासच झाला असता म्हणून। मग आता मला कमी त्रास होत असेल असं वाटतंय का तुम्हाला? बघ दिशा, आता जे झालं ते झालं। मी तुला यासाठी फोन केला होता की तू ममताजींच्या सोबत राहा, त्यांना त्यांच्या कामात मदत कर प्लीज, एवढंच। ममताजींच्या सोबत कोण आहे? रंगा गेला आहे तिच्या सोबत। मीरा, मला जे वाटत होत सगळं तसंच घडतंय। म्हणजे? सांगतो, हॅलो, ऐक रे, ऐक ऐक ऐक। मी काय बोलतोय तेवढंच ऐक। माझा फोन आलाय, तिथे कोणाला कळू देऊ नकोस आणि तसा रिॲक्ट पण होऊ नकोस। कळलं? मला असं वाटतं की इन्स्पेक्टर माने तिथे येणार आहेत, तो आल्यानंतर मला फोन करायचा। तुम्हाला फोन केलाय हे कोणालाही कळता कामा नाही, मानेला सुद्धा। तर तिथे काय गोंधळ घालतोय, काय बोलतोय मला सगळं ऐकायचं। ओके, ठीक आहे। मानेचा गेम लक्षात आला पाहिजे, बऱ्याच गोष्टी सॉर्ट होतील। परफेक्ट टायमिंग आहे पोरस। मी सगळ्यांसाठी चहा घेऊन। बाबा खरंच खूप प्रॉब्लेम आहे हो। कंपनीचा खूप जास्त डाऊनफॉल सुरू आहे आणि कंपनीला पुन्हा प्रॉफिट मध्ये आणायचं असेल तर काही स्ट्रॅटेजीज प्लॅन करायला लागतील। पैसा आता कुठून सुरू करायचं ते समजत नाही। सत्यजितनं सगळंच पोखरून काढलंय। खर तर एक प्रकारचं शुभधनुष्य आहे ते, पण बघूया आपण काहीतरी। देवा, ते कोणतरी सिनियर इन्स्पेक्टर मान्य आल्यात। ये रे, ये चहा घेऊ। नो सर, थँक्यू। सत्यजित भालेकरांना अटक केली तर पण तुमचा शब्द नाही पाहिला। कुठला? असं काय करताय सर, तुम्ही बोलला होता त्यांना अटक केल्यानंतर तुम्ही त्यांची आणि माझी भेट करून देणार ना? हो अरे हो, विसरलोच। तू तरी तुझा शब्द कुठे पाळलास? तू म्हणाला होतास ना लॅपटॉप मध्ये काय आहे ते सांगशील म्हणून। टिट फॉर टॅट। नाही नाही, अजिबात ना, आठवण करून दिली। बस मी विसरतो तसा तूही विसरू शकतोस की? नाही नाही, विसरलो नाही मी सर। ऍक्च्युली काय, अजूनपर्यंत तरी त्या लॅपटॉप मध्ये तुमच्या उपयोगाचं काही सापडलेलं नाही। कळले मग। ठीक आहे, तू सत्यजित भालेकरांना भेटू शकतोस, पण माझं एक काम करायचं। बोला ना सर। पहिल्यांदा तुला न्यूज कळलीच असेल की भालेकर इंडस्ट्रीचे नवीन MD ममता मानव। सो सत्यजित भालेकरांना भेटल्यानंतर त्यांच्या डोक्यात विश्वजित भालेकरांविरुद्ध काय सुरू आहे, काय प्लॅनिंग चाललंय हे जाणून घ्यायचं आणि मला सांगायचं। हे जर तू केलंस तर सत्यजित भालेकरांना भेटू देईन। मीरा, यांना सत्यजित भालेकरांना भेटा। या
नमस्कार, मी सीनियर इन्स्पेक्टर नरेंद्र माने. हल्लीच चार्ज घेतला मी. ममताजी, तुमच्यावर हल्ला झाला असं कळलं? कधी? अरे म्हणजे मी इथे यायच्या आधी चौकशी केली तेव्हा मला कळलं या इथे आहे, म्हणून मी स्वतः भेटायला आलो यांना इथे. मला बोलली नाही तू कधी? नाही, तसं नाही बाबा, तुम्ही शांत व्हा. माने साहेब, हल्ला वगैरे असं काही नाही, बस थोडी वादावादी झाली. ममता, तू का लपवाछपवी करताय? नाही, मी लपवाछपवी नाही करते, खरं सांगते. हे दोघही तिथे होते, तुम्ही यांना विचारू शकता. माने साहेब, काय त्याचं झालं काय की ती जी दोन पोरं होती ना, त्यांनी कारच्या मागे बाईक लावली होती. मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की बाबा तुमची बाईक काढा, पण ते काय ऐकायला तयार नाही. तो शेवटी मी वैतागलो आणि मग मी स्वतः गाडी हलवली, तर डायरेक्ट अंगावर आले आपल्या. विचारा मग काय, आम्ही काय घाबरतोय? दिले एकेकाला रपाट, गेलीच बुडाला पाय लोंब पळत. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की हे भांडण किरकोळ होत? हो, तसंच वाटतं सर, कारण माझी कोणाशी दुश्मनी नाही आहे आणि इतकी वर्ष चाळीत राहते, पण कोणाशी भांडणही नाही माझं. मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. तुम्ही एमडी झालात हे काही लोकांच्या डोळ्यात खुपतंय. एक प्रतिभावंत व्यक्ती एवढ्या मोठ्या कंपनीची एमडी कशी काय बनू शकते हे असं त्यांना वाटतंय. कदाचित म्हणूनच तुमच्यावर हा हल्ला झालाय, तुम्हाला घाबरवायला. तुम्ही माघार घ्यावे म्हणून. इन्स्पेक्टर साहेब, आता काही झालं तरी ती माघार घेणार नाही. कंपनीची एमडी ती सोडा. नाही, म्हणजे ही गोष्ट मलाही माहीत आहे. खरं तर हा ना इव्होल्युशनरी डिसिजन. हॅट्स ऑफ. हॅट्स ऑफ, खरंच म्हणजे रिस्पेक्ट करायला पाहिजे तुमच्या डिसिजन. तुमच्या या निर्णयामुळे की प्रीतेपंती व्यक्तीला तुम्ही एका मोठ्या पदावर बसवताय. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? ममताजी, बस गैरसमज करून घेऊ नका. अहो, मला एवढंच म्हणायचं आहे की या वेळेला तुम्ही फार अतिमहत्वाच्या व्यक्ती आहात, त्यामुळे तुम्हाला प्रोटेक्शन देणं ही आमची जबाबदारी, कर्तव्यच आहे. म्हणजे या घडीला ना तुमच्यावर वरचेवर हल्ले होणार. माने साहेब, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ममता मावशीच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही आपण. हा मग तर काय, येऊ देत समोरून. नाही एकेकाला पोत्यात घालून मारला ना तर नावाचा पोत्या नाही लावणार. हा क्या बात है, क्या बात है. यशवंत साहेब, खरंच तुम्ही भाग्यवान आहात. अशी जीवाला जीव देणारी माणसं तुमच्या सोबत आहेत. काय नाव म्हणालास? पोतनीस. तसं प्रेमानं मला पोत्या म्हणतात. पोतनीस साहेब, तुमच्या हिमतीला ना तोडच नाही आहे. पण कसं आहे, उद्या समजा ह्यांच्यावर पुन्हा हल्ला झाला आणि तुमच्यापैकी कोणाच्या तरी हातून समोरच्याला दुखापत झाली, मारामारी झाली की काही घडू शकतं ना. काय की नाही रे पोत्या, काय घडू शकतं, खून होऊ शकतो. चुकून खूनही होऊ शकतो. तर हे सगळं प्रकरण तुमच्या अंगसाठी लागणार. तुम्ही कोण आहात? सिव्हिलियन. आणि जर ही गोष्ट आमच्या पोलीस खात्यातील एखाद्या व्यक्तीकडून घडली ना तर हे प्रकरण वाढणार नाही, कारण ते प्रिव्हिलेज आहे. शेवटी आम्ही कोण आहोत? सामान्य माणसांचे मित्र. मित्र तर आहोतच, पण तुमच्यासारख्या सामान्य नागरिकांचे आम्ही रक्षक आहोत. हा, रक्षक. मग
ममताजी कसं आहे, गुन्हा घडल्यानंतर आम्हाला समजतो, पण इथे तर गुन्हा घडायच्या आधी आम्हाला समजतो. आणि जर आम्ही प्रिकॉशन घेतली नाही तर आम्ही आमच्यातल्या सेल्फ रिस्पेक्टला काय उत्तर देणार, सांगा ना. ही वर्दी याला काय उत्तर देणार आम्ही, आणि वर्दी कशासाठी घालतो आम्ही, तुमचं रक्षण करण्यासाठीच ना. ममताजी हात जोडून विनंती करतो, प्लीज प्रोटेक्शन घ्या. पर्सनल गोष्ट बोलायची होती. फोन वाजतोय, बाहेर जाऊन बोल. सॉरी 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 सॉरी. हॅलो, हाय. हा बोला ना, इथे. सॉरी सॉरी, तुम्हाला एक मोलाचा सल्ला देतो, तुम्हाला म्हणजे धोका नाही. मानसी सरनाईक केस मध्ये अविनाश तुम्हाला अटक करू शकतो. Show.